पडळकरांनी तुमचं काय बोलणं होतं का? आपला प्रश्न तो राहिला की बाबा आज कुणी ते काय करायची, उद्या मी करतो, असं काय तुम्ही दोघं मिळून ठरवता का? हे काय योगेजी, गोपीचंद पडळकर हा फार छोट्या गावातनं आलेला कार्यकर्ता, फार छोट्या गावातनं मी त्याच्या घराकडे गेलेलो आहे, मी मुक्काम केलेला आहे, मी राहिलेलो आहे. आज नाही, ज्यावेळी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सोलापूर जिल्ह्यात जात असताना आम्ही बैठामार्गे त्यांच्या गावापासून आम्ही जात असू. अनेक वेळा त्या बिचाऱ्यानं आम्हाला थांबवलं, चहा पाणी केला, नाश्ता दिला. मी तो लहानपणापासून कशा पद्धतीनं लढत लढत आलेला आहे तो मी कार्यकर्ता बघितलेला आहे. एक प्रॉब्लेम आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, वंचित असलेल्या एखादा समाजातला पोरगा, तळातला पोरगा, खेड्यातला पोरगा, मातीतला पोरगा, शेताभातातला पोरगा, हिता आला की ही टोळकं त्याला जमवूनच घेत नाही. भानगड काय असते की रेल्वेचं एक उदाहरण देतो, मुंबईच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती गर्दी तुफान असते, जो आत चढतो तो बाहेरच्याला आत येऊन देत नाही, आणि एखादा घुसून आत आला तर लवकर जागा देत नाहीत. तशी इथली परिस्थिती आहे राजकारणामधली. हे ग्रामीण भागातला आहे, खेड्यातला आहे पोरग, आलं बोलायला लागलं, पण ह्या पोराला, गोपीचंद पडळकरला समाज का उचलतो, सदाभाऊला समाज का उचलतो? तर आम्ही प्रस्थापितांच्या छाताडावर नाचायला तयार असतो, छाताडा उभा राहतो. म्हणून विस्थापित लोक आम्हाला विचारतात, म्हणून आम्ही विस्थापितांच्या गळ्यातलं तायत आहे. ही लढाई या राज्यामध्ये जी आहे फार पूर्वीपासूनची आहे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित त्याला नाही, कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही, फक्त आक्षेप तो आहे तो भाषेबद्दलचा आक्षेप आहे. गावाकडची भाषा आहे, त्याला बरी वाटत नसेल त्याला आम्ही काय करावं, त्यांना आमच्या शाळेत शिकायला यावं. अच्छा, आता ती इंडियाच्या शाळेत आहेत, आता इंडियाची भाषा आम्हाला जमत नाही. तुम्ही जर म्हटला होत्या पुणेरी भाषा बोलतो, बोलायचं कसं? तुम्ही म्हटला होत्या मुंबईची भाषा बोलतो, अरे ये रे तू खाना खाया का रे, कसं जमत नाही? पुणेरी भाषा बोलायचं झालं, जेवताय का जाताय? आता या मन जमत नाही. आम्ही गावाकडची माणसं, तांब्या घ्या जेवायला बसा, तो म्हणलं नाही जेवून आलो की क्वारभर खावा. तुम्ही म्हणणार ठीक आहे, पुणेरी माणसं काय जेवून आला परत कचरी जेवायला या. म्हणजे आता ही त्या त्या भागामध्ये राहतो, मातीत राहतो, त्या मातीचा गुणधर्म माहिती. ओके, अच्छा, त्यामुळे तुम्ही आक्रमकपणा तुम्ही तुमच्या मनानुसार ती गाववाड्यातली भाषा आहे. ओके, ह्याला काय करावं?